नागपुर शहर को जलापूर्ति करने वाले तोतलाडूह और नवेगांव खैरी दोनों बांधों के भर जाने से शहर के साल भर की जलापूर्ति की चिंता मिट गई है। अब नागपुर साल भर निर्बाध जलापूर्ति संभव हो सकी थी। मध्य प्रदेश से आने वाली पेंच नदी पर तोतलाडूह से शहर को 70% पानी की आपूर्ति होती है और शेष 30% पानी की आपूर्ति नवेगांव खैरी से होती है। वर्तमान में मध्य प्रदेश और नागपुर में अच्छी बारिश हो रही है, इससे बांध का जल स्तर बढ़ गया है। अगस्त के अंत में नागपुर में वर्षा की कमी 4% थी, हालांकि सितंबर के मध्य से नागपुर में अच्छी बारिश ने इस कमी को भर दिया है। साथ ही पानी का अच्छा भंडारण भी हुआ है। पानी की चिंता भले ही दूर हुई है, लेकिन भविष्य में पानी की कमी नहीं होनी चाहिए, इसलिए पीने के पानी का सही उपयोग करने की अपील ऑरेंज सिटी वाटर वर्क्स के जनसंपर्क अधिकारी सचिंद्र द्रवेकर द्वारा की गई है। नागपुर शहराला पेंच नदी आणि कन्हान नदी या दोन नद्यांच्या द्वारे पाणी पुरवठा होतो। 70% नागपूर शहराला पाणी पुरवठा पेंच नदीवर असलेल्या तोतलाडो आणि नवेगाव खैरी या दोन धरणांद्वारे आणि उर्वरित 30% नागपूर शहराला या कन्हान नदीद्वारे पाणी पुरवठा होतो। सध्याच्या स्थितीमध्ये पाऊस बराच चांगला झालेला आहे, त्यामुळे नवेगाव खैरी धरण जे आहे ते 80% भरलेलं आहे आणि त्याच्यामागचं जे तोतलाडो धरण आहे तेही बऱ्यापैकी भरलेलं आहे। त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये किंवा येत्या काळामध्ये नागपूरला पाणी पुरवठा अतिशय सुरळीत रीत्या होईल अशी खात्री आहेच। पण जरी धरणं पूर्णपणे भरलेली असली किंवा 80% भरलेली असली तरी पाणी पिण्याचं पाणी जे आहे ते नागरिकांनी पिण्यासाठीच वापरावं आणि इतर कामासाठी जे आहे ते आपण पाणी इतर कामासाठी म्हणजे गाडी धुण्यासाठी म्हणा किंवा बगीचासाठी म्हणा किंवा इतर कामांसाठी जे आहे पाणी ते आपण जर इतर स्रोतांद्वारे पाणी वापरलं, जसं विहिरीचं पाणी वापरलं किंवा बोरवेलचं पाणी वापरलं, तर पाण्याची बचत होईल।